रायगड श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शिंदे गटाने दावा केल्यानंतर महायुतीमध्ये आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिंदे गटांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीवर्धन मतदारसंघ लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत असं जाहीर केलं. त्यानंतर चर्चेला उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष यांनी जशास तसं उत्तर दिलं. ते म्हणाले की या निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकाला वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे, पण महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल. खासदार तटकरे साहेब हे चांगलं काम करतायत, खासदार सुनील तटकरेंवर टीका करणं ही चुकीची बाब आहे असंही यावेळी ते म्हणाले. निवडणुकीचे दिवस आहेत आता आणि निवडणुकीच्या दिवसामध्ये शेवटी कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटत असतं की बा मला तिकीट पाहिजे. त्यात काय गैर असा नाही, प्रत्येक जण प्रत्येकाची तयारी असते लढण्याची, तयारी करून ठेवतात काही लोक लढण्याची. पण शेवटी महायुतीतून जे ठरेल, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याला सगळे पक्ष आणि सगळे कार्यकर्ते बांधलेले राहतील असं मला तरी वाटतंय. आता वैयक्तिक कोण काय घेऊन बोलत असतील तर ते तितकंसं काय राजकीयदृष्ट्या त्याला काय फार महत्त्व देण्याचा गरज नसतं, कारण शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सर्वांना मान्य करावा लागेल. त्याच्यामध्ये कोणाला काय त्याच्यामध्ये सुट्टी नाही. त्याच्यामुळे जे वरती आता आपले तिन्ही नेते आहेत, मग फडणवीस साहेब असतील, शिंदे असतील, आमचे अजितदादा असतील, हे जर ठरवतील, तो निर्णय घेतील, त्या निर्णयाप्रमाणे सगळेच कार्यकर्त्यांना आम्हाला वागावं लागेल. आता प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते मत प्रदर्शित केलं आणि हे चुकीचं आहे. सगळीच पदं वगैरे देण्यापेक्षा तटकरे साहेबांनी आता सर्वांना विश्वासात घेऊनच खासदार झाल्यापासून काम करतात. आता काय एका दोन ठिकाणी बोलवला नाही म्हणजे काय सगळ्या ठिकाणी डावललं गेलं असं काय मानायचं काय कारण नाही, कारण निवडणुकीचे दिवस आहेत. साहेबांना आता खासदार म्हणून काम करायला लागतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायला लागतं. काय वेळेला उशिरा निमंत्रण पोचलं जातं, काय वेळेला निमंत्रणात पोचून सुद्धा काय कार्यकर्ते येत नाही. ह्या छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या निवडणुकीमध्ये शेवटी कार्यकर्ता मी असलो आणि ते असले तरी ते बोलून दाखवायला लागतात ना.